तर आमची लढाई संविधान वाचवण्याची होती अशी प्रतिक्रिया निकालानंतर राहुल गांधींनी दिली आहे. आम्हाला निवडणुकी दरम्यान अनेक आघाड्यांवर लढावं लागलं असंही ते म्हणाले. मला निकालाची कल्पना होती असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. तर मोदी शहांनी देश चालवू नये असं जनतेचं मत आहे असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे. काल निकाल आला आहे तर जनतेनं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती आणि आमची लढाई ही संविधान वाचवण्याची होती. आम्ही फक्त लोकसभा निवडणूक लढवत नव्हतो तर आमची अनेक आघाड्यांवर आम्हाला लढावं लागलेलं आहे असंही ठिकाणी राहुल गांधी म्हणाले. तर मला या निकालाची कल्पना होती असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. आणि मोदी शहांनी देश चालवू नये असं जनतेचं मत आहे, जनतेचा कौल सांगतोय असं सुद्धा या ठिकाणी राहुल गांधींनी म्हटलंय. लढाई संविधान को बचाने की थी, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की थी. और जब इन्होंने हमारा बैंक अकाउंट कैंसिल किया, जब चीफ मिनिस्टर्स को जेल में डाला, पार्टियां तोड़ी, मेरे माइंड में था कि हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खड़ी होकर लड़ जाएगी. और यह सच साबित हुआ. द कंट्री हैज यूनानिमसली एंड क्लियरली स्टेटेड वी डू नॉट वॉन्ट मिस्टर नरेंद्र मोदी एंड मिस्टर अमित शाह टू बी इन्वॉल्व्ड इन द रनिंग ऑफ दिस कंट्री. We do not like the way they have run this country. We do not appreciate the way they have attacked the constitution. We do not appreciate the way they have run this country for the last 10 years. So that is a huge message to Mr. Narendra Modi. Lokshahi Marathi. Aika, Paha, Jagruk Raha.